मोरगाव जेजुरी रस्त्यावर अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झालाय. चालकाचा दाबा सुटल्यानं हा अपघात झालाय. शनिवारी मध्यरात्रीची ही घटना आहे. पुण्याहून बारामतीकडे निघालेली चारचाकी भरधाव गाडी झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात मोरगाव नजीक राधाकृष्ण मंदिराजवळ हा अपघात झालाय. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यात दोन जणांचा मृत्यू झाला. यामध्ये अब्दुल रौफ कुरेशी 56 वर्ष आणि इरफान इकबाल अन्सारी यांचा उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना मृत्यू झालाय. अधिक माहितीगत आमचे प्रतिनिधी जावेद मुलाणी सध्या आपल्या संपर्कात आहेत. जावेद, काय अधिक माहिती आहे? भूषण सर, काल रात्री मध्यरात्री पुण्यावरून मोरगावच्या दिशेने पुढे बारामतीवरून अकोल्याला निघाले होते. हे व्यापारी आहेत आणि ते व्यापारी पुण्यावरून निघाले असताना मोरगावजवळ आल्यानंतर त्या गाडीच्या चालकाचा ताबा सुटल्यामुळे राधाकृष्ण मंदिराजवळच हा भीषण अपघात झालेला आहे. रस्त्याच्या कडेला गाडी जोरात आदळली गेली आणि त्याच्यामध्ये अब्दुल रौफ कुरेशी कॅम्पमध्ये पुण्यातील कॅम्पमध्ये राहत आहेत त्यांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. तर चालक इरफान इकबाल अन्सारी हे देखील बारामतीमध्ये त्यांना उपचारात आणल्यानंतर त्यांचा रुग्णालयामध्ये उपचार झालाय. पोलीस तपास करत आहे. धन्यवाद जावेद या सविस्तर माहितीसाठी.